अमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले। शेतीमालाला हमी भाव देण्यासाठी आणि स्वाभिमान स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं। अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी या मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये दगडफेक झाली। आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा फवारा देखील मारला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली। चांदवड येथे कांद्याला 2000 रुपये हमी भाव मिळावा ह्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे। कांदा तसेच सोयाबीनच्या घसरत्या भावाने शेतकरी हवालदिल झालाय। चांदवड बाजार समितीपासून चांदवड प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी यावेळी मोर्चा काढला। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारत कोणतेही आश्वासन न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला टाळ ठोकलं। तसंच तहसीलदारांसह प्रांताधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांना कोंडून घेतलं। एक तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टाळं उघडण्यात आलं। आश्वासनाची पूर्तता तातडीनं न झाल्यास 5 दिवसांनी पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय। नंदुरबारमध्ये एका महिला शेतकऱ्यानं आत्महत्या केली। इथल्या कलमाडी गावातील मालूबाई मोतीलाल पाटील यांनी विहिरीत उडी मारून जीवन प्रवास संपवलाय। मका विकून या महिलेनं 60,000 चेक बडोदा बँकेत टाकला होता। या बँकेतून ह्या महिलेला 10,000 रुपये मिळाले। जनधन मधून महिन्याला 10,000 निघेल असं बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट केल्यानंतर नैराश्यातून या महिलेनं आत्महत्या केली आहे। ह्याच तणावातून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबियांनी केला आहे। गेल्या महिन्यापासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली परवड अजूनही सुरूच आहे। बाजारात टोमॅटोला भावच नसल्यानं आता शेतातील टोमॅटो बाजारात आणणं बंद केलं असून शेतकरी टोमॅटो शेतातच फेकून देत असल्याचं चित्र आहे। नागपूर बाजारात शेतकऱ्यांना टोमॅटोचा 1 रुपया प्रति किलोचा भाव आहे। ह्या किमतीत नफा तर दूरच, पिकाला लागलेला खर्चही निघत नाहीये। मराठा क्रांती मूक मोर्चाचं लोण आता मुंबईत येणार आहे। 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता मरीन लाईन्स ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे। औरंगाबादला झालेल्या सकल मराठा मोर्चाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला। यावेळी राज्यपालांना राज्यस्तरीय मागण्यांचं निवेदन सादर करण्यात येईल। तसंच सरकारचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात येईल असं बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबईतल्या मोर्चानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची पुढली दिशा त्यानंतर होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। सकल मराठा मोर्चाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं। मेटे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। गोंधळातच मेटेंनी आपलं भाषण पूर्ण केलं। मराठा समाजासाठी आपण खूप काम केलंय, आरक्षण मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मेटे यांनी यावेळी केली। उस्मानाबादमध्ये मुस्लिम समाजानं आज मूक मोर्चा काढला। या मोर्चाला लाखोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्यावर उतरले होते। आरक्षण आणि संरक्षण या मागणीसाठी उस्मानाबाद शहराच्या मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा काढण्यात आला। लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अहमदनगरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। नगरमध्ये 6.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय तर परभणीत 6.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। दररोज घसरणाऱ्या थंडीच्या पाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे तर दुसरीकडे ह्याच थंडीचा लाभ गहू, हरभरा आणि रब्बी कांदा पिकाला होत असल्यानं हे शेतकरी सुखावल्याचं चित्र बघायला मिळत आहे। काळ्या पैशांवरील सर्जिकल स्ट्राईक नंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि 1000 नोटांच्या स्वरूपात जमा झाल्यात। एकूण 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 97% नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचं बिझनेस स्टँडर्ड ह्या इंग्रजी दैनिकानं म्हटलंय। काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली। त्यावेळी 15.44 लाख कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या।
बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह 12 जणांची आता मध्यवर्ती कारागृहात परवानगी करण्यात आली आहे। मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकांमध्ये हजार रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का, त्या दृष्टीनं तपास सुरू आहे। बनावट नोटांचा भरणा झाला होता तो वर्षभरात, तर त्या नोटा संदर्भात पोलिसांनी बनावट नोटा बँकेत भरणा केला, त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पुढे तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला। या मेळाव्यात बोलताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली। जिल्हा बँकांमध्ये तब्बल 8,600 कोटी रुपये अडकले आहेत, ह्या नोटा स्वीकारायला राष्ट्रीयकृत बँका तयार नाहीत, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसंच पंतप्रधानांच्या 56 इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले, तरीही अजून बँकांमध्ये 4,000 पेक्षा जास्त पैसे मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांनी बुलढाणा जिल्ह्यामधल्या मोताळा इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेची तोडफोड केली। 50 दिवस उलटून गेले तरी अद्यापही बँकांसमोरच्या रांगा कमी होताना दिसत नाहीयेत। तासनतास रांगांमध्ये उभं राहूनही फक्त 4,000 रुपये मिळत असल्यानं नागरिकांनी कमालीचा संताप व्यक्त केला आहे। औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलं। जवळपास 100 पेक्षा जास्त उद्योजक यात सहभागी झाले होते। विपरीत परिस्थिती असतानाही औरंगाबादच्या उद्योजकांनी काम सुरू ठेवलंय, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं। तर ह्यापुढे MIDC प्लॉट इन्व्हेस्ट म्हणून मिळणार नाहीत, तर उद्योग तातडीनं उभारणार असतील तरच प्लॉट मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। आज आपल्याला जे पाहायला मिळतं त्याचं सगळं श्रेय हे पुन्हा उद्योजकांना जातं, कारण तुम्ही इतके प्रोएक्टिव्हली या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं औरंगाबादमध्ये करता, MIDC प्लॉट मिळणं, याच्यामध्ये जी काही धांदली त्या ठिकाणी व्हायची ती बंद करण्याकरता संपूर्णतः ऑनलाईन सिस्टीम ही त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे, आणि ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणायचं काम हे निश्चितपणे झालंय। त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये ही ट्रान्सपरन्सी आम्ही आणू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपनं प्रयत्न सुरू केलेत। भाजपकडे वळण्यासाठी सदाभाऊंची चांगली ताकद वाढवण्याची भाजपची खेळी आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचीही चर्चा रंगतीये। तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे। गोंदिया जिल्ह्यात 8 जानेवारीला होऊ घातलेल्या गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे। जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तसतसे उमेदवार आणि पक्षाचे बडे नेते आपल्या मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याकरता प्रचार सभा घेत आहेत। खासदार प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री राजकुमार बडोले, अशोक चव्हाण यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या। परभणीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचा सावळा गोंधळ सुरू असून गेल्या 3 वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांना संस्थेच्या चुकांमुळे आपलं वर्ष वाया घालवावं लागलंय। ITIच्या विद्यार्थ्यांचे मुंबईला पेपर तपासले जातात, थिअरी आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स हे दिल्लीवरून छापून येतात, प्रॅक्टिकलचे दिलेले मार्क्सही बरोबर छापून येत नसल्यानं परिणामी विद्यार्थ्यांना नापास व्हावं लागतंय। मुंबई नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार आहे। जमीन देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा मालकाला सुधारित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। प्रतिवर्ष एकरी 30,000 रुपये ते 60,000 रुपयांपर्यंत पुढील 10 वर्षांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। शेतजमीन जिरायती असल्यास प्रति हेक्टर 75,000 म्हणजेच एकरी 30,000, तर बागायत जमिनीसाठी हेक्टरी 1,50,000 रुपये म्हणजेच एकरी 60,000 रुपये मोबदला म्हणून देण्यात येणार आहे। राज्य ST महामंडळात मेगा भरती होणार आहे। ST मध्ये 14,000 पदं भरणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। यात चालक, वाहक, मेकॅनिकल आणि पर्यवेक्षक दर्जाची एकूण 14,247 पदं रिक्त आहेत। कोकणात सर्वाधिक पदं भरली जाणार आहेत।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडं कापली जाणार आहेत का याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलंय. मुंबईकरांना स्वच्छ हवा स्वच्छ पाणी देणारी प्रत्येक गोष्ट हवी आहे असं सांगत राजकारणातही अलीकडे प्रदूषण झालंय, राजकारणातील प्रदूषण साफ करणारं मशीन आपल्याकडे आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. रत्नागिरीतल्या नाईक हायस्कूलच्या 6वीत शिकणाऱ्या 6 मुलांनी कल्पनेतून भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. शोभिवंत माशांसाठी भारतीय बनावटीच्या पहिल्या खाद्याचा शोध त्यांनी लावलाय. भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, सोयाबीन पावडर, माशाची कुटी अशा सहज मिळणाऱ्या गोष्टी वापरून त्यांनी भारतीय बनावटीचं खाद्य तयार केलंय. विशेष म्हणजे या माशांच्या खाद्याचं कौतुक देशपातळीवरील मुलांच्या वैज्ञानिक संशोधनात करण्यात येणार आहे. जेएनपीटी पोर्टवर अवलंबलेल्या डीपीडी म्हणजेच डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी ह्या धोरणाविरोधात जेएनपीटी कस्टम हाऊसवर हजारो कामगारांचा धडक मोर्चा निघाला. या धोरणामुळे उरण परिसरातील वेअर हाऊस आणि गोडाऊन पूर्णतः बंद होण्याची शक्यता असून सुमारे 25 ते 30 हजार कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शेकाप सोबतच शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने देखील पाठिंबा दर्शवलाय. डीपीडी धोरण मागे न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येतोय. ठाणे महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरणाच्या हजारो झाडांची कत्तल झाली होती. ही कत्तल राज्य सरकारनं बेकायदा ठरवली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय झाला होता. मात्र वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा अधिकार केवळ पालिका आयुक्तांनाच असल्याचं सरकारनं काढलेल्या पत्रकात म्हटलंय. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेला वृक्षतोडीचा निर्णय बेकायदेशीर ठरला. याविरोधात ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. उल्हासनगरमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेचा जमा रकमेमध्ये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय. तब्बल 11,53,763 रुपयांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आल्यानं शाळेतील शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. संस्थाचालक शिवाजी कटाळे यांनी मुख्याध्यापक राजेंद्र राणे यांच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रकमेचा अपहार केल्याची फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजाळे करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.